वाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. पत्नीच्या आत्महत्येच्या बनावानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना उघड. पारसिक बोगद्यावर धोकादायक वाहतूक सुरूच. ठाणे गुन्हे शाखेने 27 वर्षानंतर पोलीस उपनिरीक्षकाच्या खुनाचा केला उलगडा. महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी आपला जाहीरनामा केला प्रसिद्ध. ज्येष्ठ नागरिकांना फसवणाऱ्या टोळीकडून ठाणे गुन्हे शाखेने लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने केले हस्तगत. ठाणे मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार पोहोचला शिगेला. पत्नीच्या आत्महत्येच्या बनावानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून बायकोने खरी खोटी सुनावल्यानंतर नशे धुंद पतीने पत्नीचा गळा ओढून हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. तो फसला. शुद्धीवर आलेल्या पत्नीने जबाबात हकीकत सांगितल्याने अखेर प्रति मृतक सुभाष विशे याच्यावर मापाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर शनिवारी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी आरोपीचा मृतदेह बुधवारी ठाण्याच्या मखमली तलावात मृतावस्थेत आढळला. या घटनेची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. नौपाडा पोलीस अधिक तपास करतायत. पत्नी हर्षदा हिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दारूचे व्यसन धरलेले बेरोजगारी यामुळे दारूसाठी वारंवार पत्नीकडे पैसे मागणाऱ्या मृतक आरोपी सुभाष विशे यांनी 7 ऑक्टोबर रोजी हर्षदा हिने तिच्या बहिणीच्या मुलीला गिफ्ट आणले. त्यानंतर दारूसाठी पैसे मागितल्याने हर्षदा आणि सुभाष यांच्यात वाद झाला. बहिणीच्या मुलाला भेट वस्तू आणण्यासाठी पैसे आहेत, मला द्यायला नाहीत. मात्र हर्षदाने दारूसाठी पैसे देणार नाही असे सांगितल्याच्या रागात सुभाष यांनी पत्नीचा गळा ओढून हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात हर्षदाही बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर सुभाषने मात्र आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा कांगावा केला. अखेर शुक्रवारी हर्षदा शुद्धीवर आल्यानंतर तिने दिलेल्या जबाबानुसार आत्महत्येचा बना उघड झाला. सुभाषवर नौपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष विशे हा फरार होता. अखेर बुधवारी सुभाष विशे याचा मृतदेह ठाण्याच्या मखमली तलावात आढळला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आणि महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th floor बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. पारसिक बोगद्यावर धोकादायक वाहतूक सुरूच आहे. पारसिक बोगद्यावरून सुरू असलेली वाहनांची धोकादायक वाहतूक तत्काळ बंद करण्याचे पत्र ठाणे रेल्वे पोलिसांकडून ठाणे महापालिकेकडे पाठविल्यानंतरही या भागातील धोकादायक वाहतूक सुरूच असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे महापालिकेकडे अशा प्रकारचे पत्र पोहोचले नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलाय. त्यामुळे पारसिक बोगद्यावरील धोकादायक वाहतूक सुरूच असल्याचे समोर आले. दुचाकी बरोबर रिक्षा, छोटे टेम्पो, माल वाहतूक करणारी छोटी वाहने ये जा करतायत. केवळ पायवाटेच्या जागेवर सुरू असलेला धोका अद्याप बंद झाला नसल्याने रेल्वे प्रवाशांवरील धोक्याची टांगती तलवार कायम आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या पारसिक बोगद्याला अद्याप कोणताही पर्याय उपलब्ध झाला नसल्यामुळे त्याचा वापर सलग 100 वर्षांहून अधिक काळ अविरत सुरू आहे. त्या काळात या बोगद्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्या अतिक्रमणांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे ते दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये या भागात जाण्यासाठी रस्त्याची निर्मिती झाली असून बोगद्याच्या दुतर्फा निमुळते रस्ते उभारण्यात आले. हे दोन्ही बाजूचे रस्ते थेट पारसिक बोगद्याच्या माथ्यावर येऊन पोहोचतात. तेथून बोगदा ओलांडण्यासाठी अरुंद वाट तयार करण्यात आले. हा मातीचा रस्ता असून अनेक रहिवासी रहदारीसाठी बोगद्याच्या माथ्यावरील हा रस्ता चालत पार करतात. यापैकी काही मंडळी या रस्त्यावरून छोट्या गाड्या आणि दुचाकी ये जा करत असल्याचा धक्कादायक प्रकार 1 ते 2 वर्षापासून सुरू होता.
या भागात सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा होत असल्याचे येथील शाळकरी मुलांकडून सांगण्यात येते. या कच्च्या रस्त्याच्या एका बाजूला पत्र्याचे कुंपण असून दुसऱ्या बाजूला तीव्र उतार आहे. त्या बाजूला भोग्यांचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे एखाद्या दुचाकी स्वाराचा तोल गेला तो थेट रेल्वे रुळावर कोसळून मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सब का मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. ठाणे गुन्हे शाखेने 27 वर्षांनंतर पोलीस उपनिरीक्षकाच्या खुनाचा उलगडा केला आहे. ऑन ड्युटी एका पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराचा 27 वर्षांनी माग काढत ठाणे गुन्हे शाखे युनिट 1 चे पथक त्याच्या पत्नीच्या दिल्लीतील घरी पोहोचले. मात्र त्याचा 2012 मध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग कुमारसिंग पाटील याची महात्मा फुले पोलीस ठाण्यात नेमणूक होती. 23 जुलै 1992 रोजी रात्री इब्रार इनाने खान हा फरारी गुन्हेगार शाळ पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस नाईक देवीदास बावीसकर आणि हवालदार परदेशी यांना सोबत घेऊन पाटील तात्काळ आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले. सोबत खबरी देखील होता. रिक्षाने जात असताना गुन्हेगार दिसला, त्यामुळे पाटील यांनी हातात रिव्हॉल्वर घेऊन मोठ्या हिमतीने त्याचा पाठलाग चालू केला. त्याचवेळी पुलाच्या खांबाच्या आड लपून बसलेल्या गुन्हेगाराने पाटील यांच्यावर चॉपरने 9 वार केले, त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. खान यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली. अंबरनाथ मध्ये राहणाऱ्या खानची त्यावेळी खूपच दहशत होती. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पाटील याच्या भावाने पोलीस महासंचालक कार्यालयात धाव घेत खानचा शोध घेण्याची मागणी केली. त्यानंतर महासंचालक कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने त्या हत्याकांडाचा तपास आपल्या हाती घेतला. 27 वर्षांनी पुन्हा शोध घेण्याचे काम सुरू झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने पाटील यांच्या भावाकडून आवश्यक माहिती घेतली. अंबरनाथ उल्हासनगर परिसरात चौकशी केली, परंतु गुन्हेगार जिवंत आहे की मृत याबाबत गूढ निर्माण झाले होते. त्याच्या शोधार्थ पोलीस उत्तर प्रदेश तामिळनाडूला गेले. त्या दरम्यान इब्रार खान यांनी 1991 मध्ये एका बारबालेसोबत लग्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उत्तर प्रदेशला त्याच्या मूळ गावी गेले असता 2003 मध्ये त्याने आणि त्याच्या भावानी जमिनीची विक्री केल्याची माहिती पुढे आली. रजिस्ट्रेशनची कागदपत्रे पोलिसांना मिळवली. खान कुटुंबाची मतदान यादीतील नावांची माहिती घेतली असता इब्रार याच्या पत्नीविषयी माहिती पोलिसांना मिळाली. त्याची पत्नी दिल्लीतील ओकाला परिसरात राहत होती. पोलिसांनी तिचे घर शोधत तिच्याकडे इब्रार विषयी चौकशी केल्यानंतर त्याचा 2012 मध्ये आजाराने मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. विधानसभेप्रमाणे विधान परिषदेमध्ये 99% हजेरी लावणारे आमदार म्हणून संजय केळकर यांची ओळख असून त्यामुळे ते कर्तव्यदक्ष आणि जागरूक आमदार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिले. सभागृहात 100% हजेरी लावावी यासाठी नरेंद्र मोदी नेहमी आग्रही असतात आणि केळकर तसेच आमदार असून त्यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी भंडारी यांनी केले. केंद्र आणि राज्यासाठी जे संकल्प पत्र तयार करण्यात आले हाच सामान धागा केळकर यांच्या जाहीरनाम्यात असल्याने केळकर यांनी तशाच प्रकारचा प्रयत्न केला असल्याचे भंडारी यांनी सांगितले. भाजपचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवक्ते माधव भंडारी, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, भाजपा शहराध्यक्ष संदीप लेले, माजी उपमहापौर सुभाष काळे आदी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली.
भाजपच्या वतीने निवडणुकीचा वचननामा जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली। यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली, परंतु ज्यावेळी 15 वर्ष आघाडीचे सरकार होते त्यावेळी भुजबळ तसे प्रयत्न का केले नाहीत किंवा तशा प्रकारची मागणी भुजबळ यांनी का केली नाही असा टोला छगन भुजबळ यांना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला। भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांच्यावर टीका केली। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी ही जुनीच आहे, मात्र भुजबळ हे सरकारमध्ये असताना त्यांनी तशा प्रकारची मागणी कधीच केली नाही। आम्ही गेल्या 2 वर्षापासून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून केंद्राकडे पाठपुरावा करत असल्याचे भंडारी यांनी सांगितले। कणकवली प्रमाणे महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे शिवसेना भाजपमध्ये लढती आहे, मात्र कणकवलीची जागा भाजप जिंकणार असा दावाही त्यांनी यावेळी केला। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची काही कामे ही सारखी असल्याने त्याचा समान धागा पकडत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले। नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं। When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. ज्येष्ठ नागरिकांना फसवणाऱ्या टोळीकडून ठाणे गुन्हे शाखेने लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। बोलण्यात गुंतवून वयोवृद्ध महिला तसेच पुरुषांची फसवणूक करणाऱ्या अनिल शेट्टी या ठकसेनाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 1 पथकाने अलीकडेच अटक केले। पोलीस कोठडीतील चौकशी दरम्यान त्याने मुंबई ठाणे परिसरातील अशा 10 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून 3,44,000 18 तोळे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली। साथीदाराच्या मदतीने अनेकांची फसवणूक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने लुबाडणाऱ्या अनिल याला 8 ऑक्टोबर रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली। त्याच्या टोळीतील अनवर शेख याला 19 सप्टेंबर रोजी याच पथकाने अटक केली होती। त्याच्याकडून सुमारे 13 तोळे 3 ग्रॅम वजनाचे 3,11,000 सोन्याचे दागिने हस्तगत केले। त्याआधी 22 ऑगस्ट रोजी राजू शेट्टी यालाही पकडण्यात आले। राजू आणि अनवर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा चुलत भाऊ अनिल शेट्टी यालाही अटक झाली। त्याने मुंबई ठाण्यासह भिवंडी अंबरनाथ आदी परिसरात अशा प्रकारे बोलण्यात गुंतून अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काचरवर लेदर पॉलिथिन कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचर साठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। ठाणे मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। मुख्यमंत्र्यांची सभा झाली असून आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत। मराठीचा मुद्दा, गुजराती मराठी वाद, त्यानंतर क्लस्टर रस्ते, वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, पाणी, जुन्या इमारतीचा प्रश्न या प्रमुख मुद्द्यावरून सध्या या मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडालाय। त्यामुळे यात कोण बाजी मारणार याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। असे असले तरी खरी लढत ही भाजपचे संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात होते। अविनाश जाधव यांनी निवडणुकीची आचारसंहिता लागली तेव्हापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती, तर संजय केळकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली। सुरुवातीला केळकर यांच्या नावाला काहीसा विरोध होता, शिवसेनेतील काही मंडळी देखील नाराज होती, परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्याने त्यांची नाराजी दूर झाली। दुसरीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेऊन थेट मनसेला ताळी दिले, त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांचा फायदा मनसेला मिळेल अशी चर्चा सुरू झाली, परंतु ती किती असतील हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे।
काही ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.